नमस्कार, मी कृषी मित्र निलेश थोरात आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, कांदा लागवड केल्यानंतर पहिली फवारणी कोणती असेल तर निश्चितच या व्हिडिओच्या माध्यमातून एक छोट्याशा वेळामध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करू की कांदा पिकासाठी पहिली फवारणी कोणती राहील की जेणेकरून साध्यात साधी आणि चांगल्यात चांगली या ठिकाणी निश्चितच फायदा करून देणार आहे. तर निश्चितच मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून एक छोट्याशा वेळामध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करू. मित्रांनो, अजूनपर्यंत जर आपले या कृषी मित्र निलेश थोरात या युट्यूब चॅनलचा सबस्क्राईबर नसेल केलं तर करून द्यावा, त्याचबरोबर बेल आयकॉन दाबायला ठिकाणी विसरायचं नाही. आणि हा मित्रांनो, ह्या व्हिडिओला लाईक करून आपल्या शेतकरी बांधवांना पाठवा. त्याचबरोबर काही सांगायचं असेल, काही सुचवायचं असेल तर निश्चितच या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. मित्रांनो, कांदे लागवड केल्यानंतर साधारणपणे 15व्या दिवशी आपण आंबवणी खताचं व्यवस्थापन करणार आहोत. त्याच्यानंतर ना मित्रांनो, जे पहिलं फवारणी व्यवस्थापन राहील तर कोणतं राहील ते निश्चितच मित्रांनो एक छोट्याशा वेळामध्ये जाणून घेऊ. मित्रांनो, याच्यामध्ये राहणाऱ्या कीटकनाशकांचा प्रादुर्भाव असेल, अर्थात या ठिकाणी पिवळा मावा असेल, काळा मावा सुद्धा राहील, त्याचबरोबर करप्याचे सुद्धा काही ठिकाणी येण्याचे चान्सेस राहू शकतात. तर याच्यात या ठिकाणी सुरुवातीला चांगल्या चांगल्या या ठिकाणी कॉन्टॅक्ट आणि सिस्टमॅटिक मध्ये जर काम करणारा कुठला प्रोडक्ट असेल तर याच्यात मित्रांनो या ठिकाणी सर्वात अगोदर कीटकनाशकांच्या माध्यमातून जर आपण विचार करण्याचा प्रयत्न केला तर कॉन्टॅक्ट सिस्टमॅटिक मध्ये या ठिकाणी लासरगोड, यूपीएल कंपनीचा लासरगोड आहे, हा या ठिकाणी चांगल्या पद्धतीमध्ये रिझल्ट देणार आहे. साधारणपणे पर लिटर साधारणपणे 2.5 ते 3 ग्राम प्रति लिटर या प्रमाणे स्प्रे करायचे. त्यानंतर मित्रांनो, बुरशीनाशक या ठिकाणी आपण करप्याचा प्रादुर्भाव असेल, कांदे लागवड केल्यानंतर आपण जे वरून शेंडे कापतो, अर्थात आपण त्याचे कापणी केल्यानंतर जी लागवड करतो या लागवडीमध्ये रोगराईचं प्रमाण हे वाढण्याची शक्यता असेल. त्याच्यात या ठिकाणी कॉन्टॅक्ट आणि सिस्टमॅटिक मध्ये या ठिकाणी चांगलं सापचा स्प्रे या ठिकाणी चांगल्या पद्धतीमध्ये फायदेशीर आहे. 22 टेन आणि M45 कॉम्बिनेशन असणारा साप हा UPL कंपनीचा प्रोडक्ट आहे, या ठिकाणी सुद्धा चांगल्या पद्धतीमध्ये याचा फायदा झालेला दिसून येत आहे. त्याचबरोबर सुरुवातीच्या दिवसांमध्ये प्लांटेशन झाल्यानंतर या ठिकाणी थोडेसे झाड पण ट्रेसमध्ये जाण्याचा एक त्रास राहत असतो. प्लांटेशन रोपांची अवस्था मधून लागवड अवस्था, तर या ठिकाणी आपण बायोविटा हा एक प्रोडक्ट या ठिकाणी सजेशन करणार आहोत की जेणेकरून पात्यांची जी पात ट्रेसमध्ये जात असते किंवा जे आपलं रोप आहे हे ट्रेसमध्ये जात असतं, त्याचबरोबर मायक्रोटन पण मिळणं गरजेचं आहे. त्याचबरोबर बायोस्टिम्युलंटमध्ये अमिनो ऍसिड्स असतील, सीविड असेल तरी त्याच्यात या ठिकाणी चांगल्या पद्धतीने आपल्याला या ठिकाणी सीविड मिळणार आहे. त्याच्यात आपण या ठिकाणी बायोस्टिम्युलंटमध्ये बायोविटाचा या ठिकाणी वापर करावा. त्याचबरोबर या ठिकाणी सर्वात महत्वाचं जो सुरुवातीला गरज लागणार आहे तर ती आहे अर्थात सिलिकॉनची. तर या ठिकाणी सिलिकॉनचा स्प्रे घेऊन आपण चांगल्या चांगल्या पद्धतीमध्ये या ठिकाणी फवारणी करणार आहोत. निश्चितच मित्रांनो, एक 4 मॉलिक्युल या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केला. पहिली गोष्ट आहे कीटकनाशकांच्या माध्यमातून जर विचार केला तर लासरगोड प्रमाण 2.5 ते 3 ग्राम प्रति लिटर आहे. साप या ठिकाणी आपण 1.5 ते 2 ग्राम प्रति लिटर या ठिकाणी बुरशीनाशक आहे, 1.5 ते 2 ग्राम प्रति लिटर घेणार आहोत. त्याच्यानंतर बायोविटा या ठिकाणी 2 ml प्रति लिटर आणि सिलिकॉन साधारणपणे 1.5 ते 2 ml प्रति लिटर याप्रमाणे आपण याची फवारणी करणार आहोत. मित्रांनो, जे खत व्यवस्था आपण टाकल्यानंतर ना जी फवारणी करणं गरजेचं आहे आणि जे फायदेशीर सुद्धा ठरणार आहे, कारण मित्रांनो ह्या वातावरणामध्ये चांगल्या चांगल्या पद्धतीमध्ये आपलं कांदा पीक चांगलं राहील याच्यासाठीच आपल्याला हा प्रयत्न करायचा आहे की जेणेकरून आपलं कांदा पीक चांगलं राहिल्यानंतर ना मिळणारा उत्पन्न असेल, माल हा चांगलाच निघेल. त्याच्यासाठी निश्चित मित्रांनो ही पहिली फवारणी या ठिकाणी आपलं फायदेशीर ठरला आहे. निश्चितच मित्रांनो, अजूनपर्यंत जर आपलं या कृषी मित्र निलेश थोरात युट्यूब चॅनल सबस्क्राईबर नसेल केलं तर करून ठेवा, त्याचबरोबर बेल आयकॉन दाबायला ठिकाणी विसरायचं नाही. आणि हा मित्रांनो, ह्या व्हिडिओला लाईक करून आपल्या शेतकरी बांधवांना सुद्धा पाठवू शकता. धन्यवाद.